हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी बनवणार आहे मुगाच्या वड्याची भाजी। मुगाच्या वड्याची भाजी बनवण्यासाठी येथे मी मुगाच्या वड्या घेतलेल्या आहे। मुगाच्या वड्या बनवण्यासाठी येथे मी कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे। कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। सुरुवातीला मी कांदा आणि खोबरे मिक्सरमधून बारीक करून घेते आणि लसूण अद्रकाची पेस्टसुद्धा करून घेते। या वड्या मी यामध्ये थोड्या बारीक करून घेते। या वड्या जास्त बारीक करायच्या नाही। इथे मी भाजी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेते। नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट, त्यामध्ये मी थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे। त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। नंतर यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि गरम मसाला आणि थोडे चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये कांदा आणि खोबरं आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं होतं, त्याची पेस्ट टाकून घ्यायची। या वड्या यामध्ये टाकून घ्यायच्या। या वड्या या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या। एका साईडने मी पाणी गरम करून घेतलेले आहे। हे गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। ही भाजी जास्त घट्ट किंवा एकदम पातळसुद्धा नको। ही भाजी झाकण ठेवून 5-6 मिनिट शिजू द्यायची। येथे ही भाजी छान शिजलेली आहे। गॅस बंद करून घेते आणि यामध्ये थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अशी छान मुगाच्या वड्याची भाजी झालेली आहे। भाजी 1-2 मिनिट अशीच झाकून ठेवायची। इथे मुगाच्या वड्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। ही मुगाच्या वड्याची भाजी आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो। तुम्हाला ही मुगाच्या वड्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशी ही मुगाच्या वड्याची भाजी खूप टेस्टी लागते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।